कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न विचारण्याआधी मी तुमच्या समोर शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर घेऊन येत आहे भारतातले समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी अमृतरावजी देशमुख. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक कविता आहे, वाजपेयीजींची ही कविता आहे. बाधाए आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगा कर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. हास्य रुदन में तूफानों में, अगर असंख्य बलिदानों में, उद्यानों में, वीरानों में, अपमानों में, सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. उजियारे में, अंधकार में, कलकहार में, बीच धार में, घोर घृणा में, पूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घहार में, जीवन के शत-शत आकर्षक अरमानों को ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. सम्मुख फैला अगर ध्येय पद, प्रगति चिरंतर कैसा इति अब सुस्मित हर्षित जैसा शमशलत, असफल सफल सम्मान मनोरथ, सब कुछ देकर कुछ न मांगते, पावस बनकर ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. कुछ कांटों से सज्जित जीवन, प्रखर प्यार से वंचित यौवन, नीरवता से मुखरित मधुवन, परहित अर्पित अपना तन मन, जीवन के शत-शत आहुति में जलना होगा, गलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहे. भारतातील डोळ्याने पाहिल्याशिवाय ज्या गोष्टीवर विश्वास बसत नाही अशा एकरी 50 क्विंटल उत्पादन घेणारे अमृत पॅटर्नचे जनक, तसेच महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी, ज्यांच्या नावातच अमृत आहे, म्हणजे जे ज्ञानाचं अखंड अमृत आहे, आणि शेतकरी मित्रांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक समस्येचं निदान ज्यांच्याकडे आहे. ओवर टू यू मनीषजी. शेतकरी मित्रांच्या आज जे पण प्रश्न आले असेल शेवटचा वेबिनार आहे. आज अमृतरावजी देशमुख यांना आशा करतो की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज ते देतील. ओवर टू यू मनीष सर. थँक्यू सो मच. समर्थ आपल्याला सांगू इच्छितो की आता आपल्याला थोडे सेमिनार अजून करावे लागेल. खूप सारा प्रश्न आहे, खूप सारे एफपीओचे फोन आले की आमचे अजून खूप सारे प्रश्न आहे, तुम्ही वेळ तितका जास्त देत नाही आम्हाला सर्वांना, एक तास मध्ये आमचा काय होतो, तर अजून आमचे प्रश्न आहे, तुम्ही डेमो द्या आम्हाला, तुम्ही जे सांगू इच्छिता ते आम्हाला दाखवा आणि आम्हाला ते करायचं आहे. तर एक अजून मालिका आपण सुरू करणार आहोत सप्टेंबर मध्ये, ज्याच्यामध्ये आता आपण डेमॉन्स्ट्रेशन वर जास्त फोकस करणार आहोत, यशोगाथेवर जास्त फोकस करणार आहोत, काय काय विशेष केलंय एफपीओनी, काय काय विशेष केलंय शेतकऱ्यांनी ते आपण दाखवणार आहोत. तुमच्या जे अडचणी आहे ते शेतावर त्याचं सोल्युशन कसं करू शकतो ते आपण दाखवणार आहोत, आणि बीएससी वर ट्रेड तुम्ही कसं करू शकता ते असं आपण डेमॉन्स्ट्रेशनने दाखवणार आहोत, आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्न शेतीने नेहमी काय आहे ते आपण चित्राने दाखवणार आहोत ते आता पुढच्या वेबिनारमध्ये. आता अमृतरावजी प्रश्न हे आहे की बोंड तयार झाल्यानंतर बोंड अडी येते का, हा प्रश्न विचारला विलासजी चव्हाणनी. नमस्कार जी. नमस्कार. आता तुमचा एक प्रश्न आणि तुमच्या सारख्याचा एक प्रश्न आहे. हो, दोन्ही प्रकाशाबद्दल बरोबर. नेमकं द्यायचा कोणाचं? नाही, ते तुम्ही समर्थाचा घ्या, कारण की त्याचा प्रश्न पण तितकाच महत्वाचा आहे. अमृत पॅटर्न मध्ये सूर्यप्रकाशाचं काय महत्व आहे? खूप महत्व आहे पण थोडा वेळ लागेल ते समजेल शेतकऱ्यांना. चालेल चालेल, थोडा संक्षिप्त मध्ये पण सांगा पण. नमस्कार. आपण जसं की आपल्या जीवनाला, आपल्या माणसाला पृथ्वीवर जेवढे काय जीव जंतू वगैरे सुरू आहेत ना, याला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की सूर्यप्रकाश, सूर्य, हवा आणि पाणी. तसंच कापसाला बी तेवढंच महत्वाचं आहे की खत, त्याच ते जे रोग आणि सूर्यप्रकाश. आपण काय केले की सर्वात आपण ही जी पद्धत काढली याला सर्वात पहिलं जर प्राधान्य दिलं असत तर आपण सूर्यप्रकाशाला दिलं सर्वात. जर आता त्यांचा प्रश्न एवढा छान आहे समजा की त्याच्यावर आज वेळ गेला तरी चालेल, पण ते खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यासाठी. आज रोजी तरी लई महत्वाचं आहे. सर्वात जर महत्वाचा आहे तर सूर्यप्रकाश हे खूप महत्वाचा आहे. आता आपल्या या पद्धतीत काय होते आज पाहतो की नाही, इतर शेतकऱ्याचे काय एवढे काय फोन आहेत की सर्वांचं म्हणणं आहे की पातगळ 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 चालू आहे. सध्या पाते झाते कापसाला, त्याच्यामुळे पातगळ होते. जर फुलाचं रूपांतर झालं असतं, बोंड जर लागले असते तर बोंड खूप मोठ्या प्रमाणात पडले होते. त्यावर शेतकरी काय म्हणत होता की आमचं ते बुरशी आली आमच्या पातीवर आणि ते नंतर गळ व्हायला. असं काहीच नाही. आता मग कोणी सांगते की आमचं एक प्रोडक्ट घ्या,
कोणी काय बरेचसे आता चालू आहे ना चर्चा, समजा की चालू आहे ना सगळ्या कार्यक्रम आहे याला एक एक मिस हे आहे समजा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याचा हेच आहे म्हणतो आपण जे काय म्हणतो आपण पृथ्वीचा कापसाचा त्याचा ते एक त्याच्यात आपण मला थोडस एक शब्द येईल त्याला त्याचा संतुलन आहे संतुलन, हा संतुलन म्हणा तर कसं आहे हे जसं की तुम्ही जे प्रश्न केला की नाही असं खूप महत्वाचं आहे, हे प्रश्न लवकर व्हायला पाहिजे होता आणखी शेतकऱ्याचा खूप फायदा झाला असता. कसं आहे की सर्वात जर महत्वाचं आहे की सूर्यप्रकाश आहे, आपली 5-1-7 जी पद्धत आपण जी काढली नाही याच्यात शेवटपर्यंत मेच्या 11 महिने सूर्यप्रकाशाच्या बुडापर्यंत जाते, बुडापर्यंत गेल्यामुळे काय झालं की याचं जे पानं आहे ते प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश असल्यामुळे त्याची फोटोशन करण्याची क्रिया वाढते आपल्या पद्धतीत. मग आता यावेळेस काय झाले की आता शेतकऱ्याचे जे कापसाचं दाटले गेले त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही. कापसाचं झाड काय की एक तर जमिनीमधून अन्नद्रव्य घेते किंवा पानांमधून घेते सूर्यामुळं. मग आता काय झालं की 7-8-10 दिवस झाले सूर्य दिसत नाही कापसाला, आणि काय व्हायलं की जे हे मुळ आता जर काही शेतकरी जर शेतात जर गेले तर त्याच्या पांढऱ्यामुळे अशा वर आलेल्या दिसत वरे पूर्ण वरे अशा पांढऱ्यामुळे येत होता. आता हे पांढऱ्या मुळ्या कोणत्या होत्या की अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळे आता खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य वाढतात ना हे मुळा कारण तर हे ऐकू येते का आवाज आता येते. हा आता हे मुळा वरे काहून आल्या की त्याला जमिनीमध्ये श्वासोश्वास घ्यायला त्यामुळे काय झालं त्याला श्वासोश्वास घ्यायला जमत नसल्यामुळे ते वर मुळे आले ना. मग 70-80% त्याचं अन्नद्रव्य घेणं बंद झालं ऐक नाही. एखादी जर बकरी असली समजा 7-8 पिले दिले तर वाचणार नाही ना, पण 2 पिले काय चांगले जगवते. परंतु हे त्यावेळेस ज्या वातावरण ज्यावेळेस चांगलं असते आपलं वापसा कंडिशन असते की नाही त्यावेळेस हे काय करते की मुळा अन्नद्रव्य साली मार्फत वरी देते की नाही त्यावेळेस रोजचे 2 पातळ 2 फुलं आणि 2 बोंडाला अन्नद्रव्य मिळू शकते समजा. परंतु आता ज्यामुळे काय झालं की हे जे तिचं अन्नद्रव्य घेणारे जे मुळे आपण तंतू मुळे म्हणतो ना हे याला याचा जीव यालाच भारी पडला कारण तिला जीव वाचवायचा असल्यामुळे ते वर येऊन बंद आहे. त्याच्यामुळे 80% अन्नद्रव्य बंद झाल्यामुळे ते आज म्हणजे होणारं पातिगळा हे व्हायला जास्त पडायला ना. आणि म्हणून या शेतकऱ्यांनी निसर्ग कसा चालला निसर्गासोबत दोस्ताला करावं लागते आपण नेहमी वारंवार सांगतो. तर चार आपण काय करायचं की शेतात जायचं पंप घेऊन बसायचं 2 घंटे काय पाणी जर उघडले की त्या 2 घंट्यात फवारून घ्यायचं तर त्याच्यात 19 वर खत वगैरे आता ते फवारलं तर त्याचं पातळ कमी होईल जसं आपण काय होईल की सलाईन दिल्यासारखं होईल. आणि सूर्यप्रकाशाचं एवढं मोठं नातं आहे की कापसाला तरी तुम्ही पहा ना आता ज्यावेळेस कापूस ज्यावेळेस असते शेतात जर निरखून जर आपण पाहिलं ते जे ज्या वरचा जे टोक आहे शेंडा वरचा ही टोक जास्ती की नाही सकाळी पाहिलं तर पूर्वेकडे टोक असते आणि म्हणजे उगवत्या सूर्याकडे टोक असते आणि सायंकाळी पाहिलं तर माळवत्या कडेचा शेंडा असते. म्हणजे दिवसभर हे सूर्याभोवती फिरत राहते दिवसभर त्या सूर्याला बोलते कारण एवढा मोठा तिचा दोस्ताना त्या सूर्यप्रकाशासंग सूर्यासोबत आहे की नाही. आणि एखादा जर सूर्यावर जर मोठा ढग आला बरसाती जर आला समजा असा तर ते पानं जाते का त्याचे असे वरच जाते तर वरच असे डोकाच होते वरे. आणि त्यावेळेस मला बरेच शेतकऱ्याचे फोन येते अहो कापूस मग खूपच छान होता म्हणजे आता काय झाले की कोणता रोग आला की त्याचे पानं वरेच गेले म्हणजे सारखे. मग काय म्हणतो की सूर्यावर पाय एखादा ढग मोठा आला असेल तर ते म्हणतात मग बरोबर आहे सूर्यावर मोठा ढग आलेला आहे कारण सूर्याचं आणि याचं एवढं मोठं नातं आहे समजा आणि भयंकर नातं आहे. आपण पाहतो की मुगताने आणि मळाच्याकडे थोडं चालू असते समजा ते ज्यावेळेस खाली ज्यावेळेस सूर्यप्रकाश हे त्या बुडापर्यंत पडला पाहिजे नाहीतर काय होते की पातळ पण गळवते आणि कापूस पण खराब होते ना. आणि मी जे सांगितलं की नाही मग काय काही शेतकरी काय करतात ते वरचा जे शेंडाच तोडून काढतात शेंडा टोक बिन तोडून काढतात ते पण चुकीचं आहे. कारण कसं आहे की आपण ज्यावेळेस शेंडा जे आहे ना दिवसभर फिरत राहते ना स्वतः त्या सूर्याभोवती फिरते ना आणि ते काय फुकट फिरते का कारण त्याला शेंड्यामार्फत खूप असे काही घटक घ्यायचे त्याच्यापासून
हवा पाणी ते पुटाचे जे घटक आता ते पण त्या शेंड्यामार्फतच घ्यायचं आहे. आणि म्हणून सनलाइट सूर्य आता याच्यावर बोलतो म्हणतो अर्धा तास लागतो सर्व जर सागतो म्हणलं तर. आणि जर आपल्याला जर शेंडा कापसाचा कोण फुडू नये फळफांद्या ज्यावेळेस एकाला एक मिळून कापूस मिळू देऊ नये त्या पद्धतीनं थोडा थोडा वाढवा आणि सर्वात जास्त 55-60 पर्यंत फळफांद्या त्या कापसाला लावा तरच आपलं उत्पन्न येईल नाहीतर आणि ते येणार नाही. बरोबर. तर तुमची जी पद्धती आहे ते कशी वेगळी आहे म्हणजे का वेगळी आहे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळवण्यासाठी का काय प्रयोग केले तुम्ही? बरोबर. हा सूर्य जे पोटेशन करण्याची क्रिया पण वाढते ना आणि फळफांद्या आता इतर शेतकऱ्यांच्या शेतात काय होते की सुरुवातीला आतापर्यंत झाला आता हे शेवट आहे सुरुवातीला बुडाला माल लागतो आता जे लागला ते लागलं आता याच्या पुढे बुडाला लागणार नाही कारण ते सूर्यकिरण त्या पानावर पडतच नाही ना. आता पानावर पडत नसल्यामुळे ते पाय आयती होते ना आयती झाल्यामुळे काय की पानं पिवळे पडतात आणि नंतर ते पानं गळून जाते तर 2-3 फूट पर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाहतो पालाही राहत नाही कारण कॉम्पिटिशन काय स्पर्धा होते त्याच्या फांद्या वाढण्याचं आणि म्हणून प्रत्येक पानावर त्याचं पोटेशन करण्याची क्रिया वाढली पाहिजे. प्रत्येक पानावर ते सूर्यकिरण पडणंच महत्वाचं आहे तेव्हा ते कापूस राहते. आता कोणी काय म्हणते कापसाची पानं तोडायला पाहिजे कोणी होते पाणीच पडायला पाहिजे सगळ्या चुकीच्या माहिती आता म्हणून ज्याला काय समजा 100% माहित आहे त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना सांगावं नाही अन्यथा अशा काही गोष्टी पोहोचवायला नाही पाहिजे. खरी गोष्ट आहे नाही सांगायला पाहिजे. तर हे खूपच महत्वाची गोष्ट आहे की सूर्यप्रकाश असलं तर आपलं फोटोसिंथेसिस व्यवस्थित होते आणि सूर्यप्रकाश जर वर्षभर कापसाचं झाडाला मिळालं तर 19 वेचणी पर्यंत अमृत पॅटर्न मध्ये वेचणी शक्य आहे. आम्ही ते औरंगाबाद मध्ये मागच्या वर्षी 100 एकरचा प्लॉट केला होता कॉटन गुरु अमृत पॅटर्न शेतीमध्ये त्याच्यामध्ये 9 वेचण्या आम्ही घेतल्या. मराठवाड्यामध्ये जिथे दुष्काळ सारखी परिस्थिती होती त्या क्षेत्रामध्ये 9 वेचण्या आम्ही घेतल्या होत्या. कापसामध्ये 300% कापसाचा उत्पन्न वाढला होता एका वर्षामध्ये तर ते शक्य आहे मित्रांनो. ते बघा आता बोंद तयार झाल्यावर बोंदअळी येते का अमृतरावजी? आपण बोंदअळीवर एक स्पेशल कार्यक्रम करणार आहोत पण बोंद तयार झाल्यावर बोंदअळी लगेच येते की थोडा वेळ लागते त्याला? आपण बोंडअळी म्हणतो की नाही आज खूप पाहतो मी प्रश्न चालू राहतात की ते फुलात आळी आली आणि फुलातून बोंडात गेली हे सर्व चुकीचं आहे. याच्यात जर कोणी शास्त्रज्ञ जर चर्चा करायसोबत आले आपल्या समजा ते मी सांगेन त्यांना आणि प्रश्न पण करील मी समजा आणि त्या फुलाच्या बोंडाळीचा आणि बोंडाळीचा काही मतलब नाही म्हणून शेतकऱ्यांना समजा आगाऊचे खर्च करू नका काय काय गॅस पॉइजन सारख्या फवारण्या करावी त्याच्यामुळे खूप उत्पन्न कमी होईल कापसाचं खर्च पण वाढत आणि आणण्या ठेवणार नाही फक्त बोंड जे आहे समजा ज्याच्यात काय जर ते पाकिट टाकले जातं ना 150 ग्रॅमचे तर असे बोंडाळीचे झाड लगेच उपटून टाका किंवा त्याच्यावर फक्त आळीचं जे औषध आहे ते काढा ते जे BG1 आहे BG2 आहे समजा याच्यात प्रोटीन आहे त्याच्यात ते आळीनं डंक जरी मारला की आळीनं खाल्लं तरी ती आळी उपाशी मराल पण एवढी जहरीली आळी असते समजा की ते आळीचं जर त्याच्यात अंडी जरी घातलं त्या पतंगानं तर ते पातं पडते आणि अशा वातावरणात खूप पतंग असते तर फवारण्या काही शेतकऱ्यांच्या लवकर होत नाही तर आणि अशा वेळेस एकतर त्या एक तर अन्नद्रव्य भेटत नाही त्याच्यामुळे गळवते आणि अंडी खूप मोठ्या प्रमाणात तिथे टाकल्या जाते त्याच्यामुळे या दोन कारणांना पाकी गळ जास्त होती. त्याला कोणतं टाळे एक म्हणतो आपण बाकीच्या गोष्टीचं जे म्हणतो ते असं काही नाही आणि हा आणि याचे बोंड आणि आळी याचा काही मतलब नाही आणि जर नॉन बीटी असेल तर त्याच्यात ती आळी जाईल नसेल तर जाणार नाही 10-15% आहे. परंतु कवा कवा काय होते BG1 BG2 जे जीन्स म्हणतो आपण एक नाही त्याचं काय होते की एखाद्या वेळेस सतत जास्ती दिवस ऊन जर चाललं तर त्याचे जीन्स कमी करतात त्यावेळेस आळी येऊ शकते किंवा एखाद सतत पाऊस जर चालला त्याचा सूर्य दिसला नाही पाहिजे सूर्यकिरण नाही दिसला तर सतत पाऊस चालला तरी त्याचे जीन्स त्याच्यावर ते काम करत नसल्यामुळं कवा कवा आळी येऊ शकते. एखाद्या प्लेटमध्ये आपलं चुकीचं औषध पडलं थोडस तरी आळी येऊ शकते. दुसरी गोष्ट आपल्या प्लॉट सोयाबीनचा पण आहे काही शेतकऱ्यांना मध्यात आंतरपीक जर काही प्रमाणात घेतलं असं याच्यात पण आळी येऊ शकते. कारण कसं आहे की ही जी जीन्स आता हे छोटी आळी जी असते की एकदम छोटी असते तेव्हाच ती मरणारी आहे पण ज्यावेळेस ते इतर सोयाबीनची आळी नॉन बीटीची आळी काय होती मोठी झाली की तिथे प्रतिकार शक्ती खूप मोठी वाढत असल्यामुळं ते किती कीटक ना आपलं ते जीन्स ते झिरो होते ना त्याच्यामुळे ते BG1 BG2 वर आळी येऊन खाऊ घेऊ शकते आणि एखाद्या वेळेस असे प्लेट मध्ये आळी येऊ शकते जर आल्यास आळीचं औषध टाकायचं अन्यथा टाकायचं. बरोबर आहे.
ठीक आहे. खूप अजून दुसरे प्रश्न आहे अमृतरावजी, पण ते वेळ घेणारे आपण पुढच्या वेबिनार मालिकेमध्ये घेऊ की कॉटन गुरु अमृत पॅटर्न मध्ये झाडाची संख्या किती पाहिजे आणि कपाशीची लागवड कशा पद्धतीने आपण करता ते आपण डायग्रामने दाखवू. जे आपल्याकडे डायग्राम्स आहे ते आपण पुढच्या वेबिनारमध्ये आम्ही अगोदरच ॲडव्हान्स मध्ये अनाऊन्स करू कोणत्या वेबिनारमध्ये दाखवणार आहोत. बोंदडीसाठी एक विशिष्ट कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. बोंदडी आणि बोंदसड याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये काय कनेक्शन आहे, कोण पहिले येते, बोंदअडी पहिले येते की बोंदसड पहिले येते, खूप महत्वाचा विषय. शेतकरी बांधवांनो या गुत्थीला जर तुम्ही सॉल्व्ह करून घेतलं तर तुमचा अर्धा कामच होऊन जाणार. ते आम्ही 3 वर्षांनी सांगत आहोत इन्स्टिट्यूटला, रिसर्च असोसिएशनला. आम्हाला त्यांच्याकडून रिपोर्ट पण मिळाली आहे पण समाधानकारक नाही आहे. तर हे उपाय काय आहे शेतकऱ्यांसाठी आणि हे धोका काय आहे हे आपण सांगणार आहोत पुढे जाऊन पुढच्या मालिकेमध्ये. हो अमृताजी, आपल्या अनम्यूट करा एकदा, अनम्यूट करा एकदा. हा बोला, आता बोला. हा काही जळगाव जालना काही भागामध्ये लवकर जे कापस लावले राहतील ना इतर शेतकऱ्यांच्या शेतात आणि आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की आज रोजी 5 ते 10% प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बोंडसड आलेली आहे. फक्त ओळखायचं कसं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून काही शेतकऱ्यांना शेतात आपण जावं. जे काही विकृती बोंड दिसते थोडेसे तापटतिपट पण दिसते बोंड थोडेसे आणि दुसरे काही लवकर बोंड लागणारे असे थोडेसे काळपट वगैरे त्या बोंडाला फोडायचं आणि त्याला असं तिच्या जे खपले हातात ते बारीक काढायचं. सुरुवातीचा जे स्टार्टिंग होते त्याला फक्त पिवळा डाग पडते, त्याला खाली एक पिवळा डाग पडते परंतु याचं जे चिकट आवरण असते त्याच्यामध्ये हे पिवळा डाग काय होते की याचा प्रसार खूप होते आणि पूर्ण मग पिवळं पडते. नंतर काही दिवसाला सडते आणि सडल्यानंतर मग त्याच्यात बॅक्टेरिया नावाची एक आळी याची बॅक्टेरिया आता आम्ही नंतर मी बोंडाळीचा पुढच्या कार्यक्रमात बोंडाळीबद्दल शेतकऱ्यांनी बोंड फोडून पाहावं. बरोबर, बोंड फोडून पाहावं. तुम्ही एकदम निश्चिंत बसू नका, तुमचा एकही बोंड वाया गेला नाही पाहिजे कारण की उत्पन्नावर खूप त्याचा असर होणार आहे आणि खर्च तुमचा कुठे वाढायला नाही पाहिजे. नाहीतर काय करणार तुम्ही, अचानक घाबरून जाणार, कोणी सांगणार फेरोमेन ट्रॅप लावा, 1000 फेरोमेन ट्रॅप लावून दिल्यानंतर खर्च करा तर तुम्ही 2-5 हजाराचा तुम्ही खर्च करून घेणार, पण त्याचा फायदा होणार आहे का ते विचार तुम्ही केला पाहिजे. त्याच्यासाठी एक विशेष कार्यक्रम आम्ही घेणार आहोत की बोंदणी आणि बोंदसड याच्यामध्ये फरक बघा आणि तुम्ही स्वतः